न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी अमरावतीमधून। अमरावतीमध्ये एका पोलिसानं आत्महत्या केली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून या पोलीस अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याचं कळत आहे। या आत्महत्येनंतर एक ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाली आहे। अमरावतीच्या फ्रेजपुरा पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे असे या आत्महत्या केलेल्या पोलिसाचं नाव आहे। मृत पोलीस अधिकाऱ्यानं काही दिवसांपूर्वीच आपल्या मित्राला फोन केला होता आणि त्या फोनमध्ये त्यानं वरिष्ठांचा जाच होत असल्याचं आपल्या मित्राला सांगितलं होतं। ही ऑडिओ क्लिप सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरले। पोलीस ठाण्यात 6 महिन्यांपासून जॉईन करून घेतलं जात नाही, त्यामुळे PSI अनिल मुळे हे मोठ्या तणावात होते असं त्यांच्या बोलण्यातून कळतं। इतकंच नाही तर अनिल मुळे यांचं प्रमोशनसुद्धा झालं होतं असं या संभाषणातून समोर येत आहे। 2014 गुन्ह्यातील आरोपीला अटक न केल्यानं DCP यांनी अनिल मुळे यांना दोनदा शिक्षा दिली होती। 3 दिवसांपूर्वी झालेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर हे कॉल रेकॉर्ड समोर आलं आहे आणि त्यामुळे आता एकच खळबळ उडाले। हे संभाषण नेमकं काय आहे आपण ऐकूयात। चौदाच मॅटर देऊन गेलो दुसऱ्या पोलीस स्टेशनला 2018 ला। त्याच्यामध्ये IO झाले, कमीत कमी 9 IO झाले, 10 IO त्याच्यामध्ये API PSI सगळे होते। त्या मॅटर मध्ये मला 2 दा शिक्षा दिली। नाही हा लपडा कोणाचा तुझा वाद? PIचा तुझा द्वेष होता का DYSP चा होता का SP ने काटा काढला? कोण केलाय सर्व? आपले DCP होते सातो साहेब म्हणून, अजूनही आहेत। पण कुठं आहे ते? इथंच आहेत, झोंटूला आहेत ते। बर, हा तरुण आहे का प्रोमोटी आहे? नाही डायरेक्ट DYSP आहे। आता त्याच्याकडे नाही का तुझी पोस्टिंग? आता नाही, साडी साहेबाकडे आहे। बर, माझा म्हणजे बोल ना बोल। एक सातो साहेबांनी केली, आता परत मला साडी साहेबांनी दिली त्याच एका गुन्ह्याबद्दल। एकच गुन्हा आहे, त्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की आरोपीच अटक नाहीये। मी काहीच करू शकत नव्हतो। लॉ ऑफिसरला विचारलं, सगळ्यांना विचारलं, सगळ्यांना उत्तर दिलं की आम्हाला काही माहित नाही, त्याचं डिस्पोजल करा। मग त्याचं डिस्पोजल होतच नाहीये तर मग कसं करू मी? बरोबर, असा विषय झाला। न विचारता सरळ सरळ शिक्षा दिली मला, 2 वेळा शिक्षा त्याच्यात दिली। विक्रमनं पण दिली का? साळीने दिली? साळीने पण दिली। आता कधी? 8-10 दिवस झाले असतील। अच्छा, नाही मी काल परवाला बोललो त्याला, मी रात्री परवाला ह्यांना बोलला आधी आमच्या डिस्नर SP ने, त्याचा मावस भाऊ आहे ते म्हणून हो सांगितलं। त्याला मला नंबर दिला त्याने। तुला बोलला का साळीने? नाही नाही, सासरी म्हटले बोलले। नाही नाही, ह्यांना यशवंत काळे ना त्याला बोलला, यशवंत ना त्याला सांगितलं की रामदास पाटलाचा मावस भाऊ आहे ते आणि त्याचा काय विषय असेल तर त्याला हेल्प करावं लागेल। तो मी रामदास पाटील रूम पार्टनर होतो मी अकोलेला असतानाची, असं त्यांना स्पष्ट सांगितलं ना। म्हणलं ठीक आहे साहेब, मी पण त्याला मेसेज केला। त्या कंडिशन वरती आपल्याला रिलीव्ह व्हायचं आहे तुला, तिथून रिलीव्ह झालेला बरं राहील का? मला रिलीव्ह व्हायचं सर। जॉईन करून रिलीव्ह करून घ्यायचं का? हो जॉईन करून रिलीव्ह होतो मी, थोडं बोललं तर। ठीक आहे, CP मॅडम तुझे कधी भेटू शकतात? रेग्युलर राहतात मॅडम, सकाळी संध्याकाळ पर्यंत असतात का? हो हो राहतात, नाही दुपारी राहत नाही, सकाळी 5 वाजता आले एखाद्या वेळेस पेट्रोलिंगला जातात। बरं, कसे आहे भाई? चांगले आहे? हो चांगली आहे, पण आता कसं ते माग पण बसोडे साहेबांनी बोलले होते, करतो म्हणे मी पण भेटलो नंतर जाऊन, पण काही केलं नाहीत मॅडम। बरं ठीक आहे, आपणाला तेवढीच अडचण आहे, दुसरं काही तुला त्रास नाही ना? कुठलं काही अडचण? अगदी मला मोकळं सांगतो तुला भावासारखं, मला तुला काही त्रास असेल तर मला सांग। दादा दुसरं काहीच त्रास नाही आहे, तेवढंच टेन्शन येत आहे फक्त आता विनाकारण। मग आता सोबतचे लोक म्हणजे माझी रँक आहे 47,
बरोबर. पची 900 1000 होती ती गेले, एपी होऊन गेले, कुठं कुठं हे होऊन गेले, म्हणजे ठाणेदार म्हणून थांबले. आता जवळचेच लोक म्हणतात प्रमोशन झालं, गेलं नाही, कुठं झालं काय. अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत आहेत. संजय, अतिशय गंभीर प्रकारे हा कशा पद्धतीनं कारवाई होणार आहे? मिलिंदजी, निश्चितच आपण बघितलं की काही दिवसापूर्वीच म्हणजे मार्च महिन्यातच अमरावतीमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील दीपाली चौधरी या अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी करून आत्महत्या केली होती. आणि त्यांनी सुद्धा आरोप केला होता की त्यांना तिथले जे डीएफओ आणि एपीसीसीएफ जे हे त्रास द्यायचे, आणि त्यांनी गोळ्या घालून स्वतःला आत्महत्या करून घेतली होती. त्यानंतर आता हे अमरावतीचं प्रकरण समोर आलेलं आहे की जे अमरावतीच्या पोलीस आयुक्तालयातील फेजरपुरा पोलीस ठाण्यात अनिल मुळे हे गेल्या जवळपास 7 ते 8 ते 9 महिन्यापासून कार्यरत होते. आणि अनिल मुळे यांची जे ऑडिओ क्लिप आली आहे, या ऑडिओ क्लिप नुसार असं दिसत आहे की त्यांना एक कुठला तरी गुन्हा झालेला होता आणि त्या गुन्ह्यात आरोपी अटक करायचे होते, मात्र आरोपी अटक करू शकले नाही, त्यामुळे त्यांना इन्क्रिमेंट बाद करण्याची जी शिक्षा आहे ती डीसीपी शशिकांत सातव यांनी दिली. त्यानंतर नवीन डीसीपी त्या ठिकाणी आले, विक्रम साळी, त्यांनी सुद्धा त्यांना परत ही शिक्षा दिली असं त्यांनी त्यांच्या ऑडिओ क्लिप मध्ये म्हटलेलं आहे. आणि हे असल्यामुळे त्यांना गेल्या 6 ते 7 महिन्यापासून पोलीस आयुक्तालयातील फेजरपुरा पोलीस ठाण्यात जे ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणी त्यांना जॉईन केलं जात नव्हतं. मी पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे हे अनिल मुळे जे पीएस आहे हे आलेले होते, मात्र गेल्या अनेक दिवसापासून ते गैरहजर असल्यामुळे त्यांनी सीपी मॅडम यांना भेटायला सांगितलं होतं, मात्र पोलीस आयुक्त यांना ते भेटायला गेले नाही. आणि गेल्या अनेक दिवसापासून जे अनिल मुळे आहेत ते ऍबसेंट होते, मात्र अनिल मुळे यांच्या ऑडिओ क्लिप मध्ये असं दिसत आहे की ते अनेकदा जॉईन व्हायला गेले, मात्र त्यांना जॉईन करण्यात आलं नाही. आणि जॉईन केलं नसल्यामुळं ते गेल्या काही दिवसापासून तणावात होते, आणि त्या ऑडिओ क्लिप मध्ये ते स्पष्ट दिसत आहे की तणावात आहे. आणि त्यांना ज्या जे संजय कोणी जॉईन करून घेतलं नाही मुळे यांना आणि वारंवार परत पाठवलं. मुळे यांच्या ज्या क्लिपमध्ये जे दिसत आहे त्यानुसार त्यांना जे पोलीस उपायुक्त विक्रम साळी आहे, विक्रम साळी यांनी जॉईन करून घेतलेलं नाही. आणि विक्रम साळी यांनी सुद्धा स्वतः मान्य केलं काल जेव्हा मी त्यांच्याशी बोललो की मी त्यांना गेल्या अनेक दिवसांपासून ते ऍबसेंट असल्यामुळं त्यांना पोलीस आयुक्त यांच्याकडे जाण्यास सांगितलं होतं, मात्र पोलीस आयुक्तांकडे हे अनिल मुळे गेले नाही आणि सातत्याने गैरहजर होते. असा जो हे बचाव आहे तो विक्रम साळी जे पोलीस उपायुक्त ते करत आहे. आणि या ऑडिओ क्लिप मध्ये दोन्ही पोलीस उपायुक्तांची नावं घेण्यात आलेली आहे. एवढंच नव्हे तर नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे, मात्र त्या तक्रारीबाबत अजूनपर्यंत कुठली कारवाई केलेली आहे ते समजले नाही, किंवा ते तक्रारीबाबत पोलीस सध्या गुप्तता पाळत आहे. त्यामुळे या वरिष्ठ हे जे कनिष्ठ पोलीस अधिकारी आहे, हा कनिष्ठ पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जातामुळे जर आत्महत्या केली असेल तर नेमका आता या प्रकरणात तपास कशा पद्धतीने पोलीस करणार हा महत्वाचा प्रश्न आहे मिलिंदजी. बर, पण मग आता याच्यात असं आहे की पोलिसांनाच आत्महत्या केली म्हटल्यानंतर पोलीस केस तर होणारच. ही पोलीस केस आता पुन्हा विक्रम साळी यांच्याच अंडर नोंदवली गेली आहे का अन्य कुठल्या ठिकाणी नोंदवली गेली आणि त्याचा तपास कोणाकडे सोपवण्यात आलाय? सध्या जी पोलीस कंप्लेंट नोंदवली गेलेली आहे, मात्र ते नोंदवली अजूनपर्यंत नोंदवली गेली की नाही गेली सांगता येत नाही. परंतु जे अनिल मुळे यांचे बंधू आहे, यांच्या बंधूंनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात ही तक्रार दिलेली आहे. आणि हे नांदगाव पेठ पोलीस ठाणं जे आहे ते हे पोलीस आयुक्त विक्रम साळी म्हणा किंवा शशिकांत सातव यांच्याच अंडरमध्ये येतं. त्यामुळं जर एखाद्या कनिष्ठ अधिकाऱ्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याची तक्रार आली असेल तर कनिष्ठ अधिकारी ती तक्रार कशी नोंदवेल हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं गृह मंत्रालयाकडे जाते की आणखी कुणाकडे दाद मागायसाठी जाते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. पण मग या सगळ्या विषयात आता वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजे डीसीपींच्या वरचे सगळे पोलीस अधिकारी सीपी असतील किंवा विभागीय पोलीस आयुक्त असतील या स्तरावर काही कारवाई होताना दिसते? मिलिंदजी, आता सध्या तरी अजूनपर्यंत ज्यांनी तक्रार जी आहे तक्रार नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात नोंदवलेली आहे, तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र आता तपास नेमका
कुठल्या दिशेने होते, कारण पोलीस विभागातच मोठ्या प्रमाणात एक खळबळ उडालेली आहे. कारण एक अधिकारी जेव्हा आत्महत्या करतो, छोटा अधिकारी, आणि हे मोठे अधिकारी जेव्हा असतात तर मोठे अधिकारी एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न जर करणार नाही अशी शंका आता पुढे येत आहे. मात्र पोलीस विभाग हे शिस्तीचा विभाग असल्यामुळे या ठिकाणी त्यांचे जे बॅट्समेट आहे, बॅट्समेट सुद्धा दबक्या आवाजात बोलतात की खरंच याला मुळे यांच्यावर अन्याय झाला. मात्र अन्याय झाला असता तरी मात्र प्रतिक्रिया. पाहूयात संजय नेमकी कशा प्रकारची कारवाई होते ते न्यूज 18 लोकमत आपल्यापरीने या विषयाचा पाठपुरावा करत राहील. संजय तुर्तास धन्यवाद. वळूयात पुढच्या बातमीकडे. पिंपरी शहरातील वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक प्रकार सुरू असल्याचं समोर आलंय. या ठिकाणी सामाजिक सुरक्षा पथकानं येलो आणि 18 degrees बार या दोन हॉटेलवर अचानक छापा घातला. यावेळेला त्यांना तरुण तरुणी मद्यधुंद अवस्थेत आढळले. अनेकांच्याकडून कोरोनाच्या नियमांची पायमल्ली सुद्धा सुरू होती. पोलिसांनी या सर्वांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली. 1.25 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे तर काही जणांना कायदेशीर नोटीस बजावून सोडून देण्यात आलं. गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गोविंद, पिंपरी सारख्या शहरामध्ये सुद्धा खुल्लम खुल्ला बार सुरू होते तर अर्थातच मिलिंद सर, हेच बेजबाबदारपणा जे आहे तो नडला आहे या सगळ्या तरुण तरुणींना. खरं तर निर्बंध शिथिल केल्या गेलेले आहेत. 10 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची मुभा आहे. मात्र हॉटेल व्यावसायिकांना, हॉटेल या चालकांना माहिती असून देखील त्यांनी ही गर्दी थांबवून ठेवली. त्याचं असं म्हणणं आहे की आपण इंटिमेट केलं होतं, मात्र हे सगळ्या जे आले होते पार्टी करण्यासाठी, विकेंड पार्टी करण्यासाठी, त्यांनी ऐकलं नाही. आणि पोलिसांनी जेव्हा छापा घातला तेव्हा हॉटेल मालकासह या सगळ्यांवर कारवाई केलेली आहे, दंडात्मक कारवाई केलेली आहे. 1.25 लाख रुपये दंड तर वसूल केलाच आहे. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही हॉटेल आता सील केले जाणार असल्याची माहिती आपल्याला पोलीस उपायुक्तांनी दिलेली आहे. त्यामुळे मोठी कारवाई म्हणावी लागेल. खरं तर नागरिकांनी आता हे लक्षात घेतलं पाहिजे की कोरोना अजूनही गेलेला नाही आहे आणि नियमांचं पालन करणं हेच त्यावरचा उपाय आहे, लसीकरण हा त्यावरचा उपाय आहे. मात्र नागरिक, खास करून हे जे शिक्षित उच्च शिक्षित ही सगळी मंडळी होती, त्यांच्याकडनं हे अपेक्षित नव्हतं. मात्र हा प्रकार घडला, पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ छापा घातला आणि 200 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. दुसरी महत्वाची बाब म्हणजे जे दोन्ही हॉटेल आहेत ते उच्च प्रभू वस्तीमध्ये आहेत, रूफटॉपवर आहेत, आणि तिथे त्यांना अशी परवानगी होती का हाही एक विषय समोर आलेला आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त जे आहेत सगळ्या हॉटेलमध्ये येणारे ग्राहक त्यांना आतमध्ये घेणं आणि त्यांच्याकडनं नियमाची जी पायमल्ली होती त्याच्याकडे दुर्लक्ष करणं अशा पद्धतीचा ठपका ठेवत हॉटेल मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि आता हे हॉटेल सील केले. आपण अपेक्षा करूयात की या हॉटेल मालकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर बाकीचे शहाणे होतील, लोकही शहाणे होतील आणि नियमांमध्ये शिथिलता जर का हवी असेल तर नियमांचं पालन सुद्धा करावं लागेल, अन्यथा याहीपेक्षा कठोर कारवाई केली जाऊ शकते. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आरोपीला मारहाण केल्याचा पोलिसांवर आरोप होतोय आणि या सगळ्या पोलिसांच्या मारहाणीमध्ये आरोपी गंभीररित्या जखमी झालाय. अहमदनगरमधली ही घटना आहे. अहमदनगरच्या भिंगार कॅम्प हद्दीमध्ये घडलेला हा सगळा प्रकार आहे आणि पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीत सदर आरोपी अतिशय गंभीररित्या जखमी झालाय. साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. साहेबराव, काय प्रकार आहे हा सगळा? मी सर बातमी थोडीशी दुरुस्ती करतो. त्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू आलेला नाहीये. याच्यामध्ये जो आरोपी अटक केला होता त्या आरोपीवरती पूर्वी 307 गुन्हा दाखल होता. ज्यावेळेस पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली त्यानंतरच्या समोरची जी पार्टी होती त्यांनी 307 दाखल केली होती. त्या आरोपींनी पोलिसांची गाडी अडवली, त्या आरोपीला खाली उतरवलं आणि त्याच्या मारहाणीमध्ये तो माणूस गंभीर जखमलेला आहे, अत्यावस्था आहे. त्याच्यामुळे त्याचा आयसीयू व्हेंटिलेटरवरती आहे. अतिशय धक्कादायक प्रकार आहे, कारण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींना गाडी अडवून आरोपींनी त्याला मारहाण करणं आणि त्याच्यामध्ये ते अत्यावस्था करणं, या सगळा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी अपघात झाल्याचा बनावा केला. या सगळ्या प्रकरणामध्ये MLC असो किंवा इतर गोष्टी असो त्याच्यामध्ये अपघात झाला आहे असा बनावा केला. त्यानंतर जो माणूस जखमी आहे त्याच्या पत्नीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गंभीर फिर्याद दाखल केलेली आहे की सदरचे दोन कॉन्स्टेबल आले होते, त्यांनी पोलीस गाडीमध्ये माझ्या पतीला बसून दिलं. त्यानंतर जेव्हा त्या पत्नीला पतीला फोन केला की तुम्ही कुठे आहात,
त्यावेळेस तिथला ठाणे अंमलदार आहे भिंगार पोलीस स्टेशनचा, त्यांनी फोन उचलला की तुमचे पती गंभीर जखमी आहे, तुम्ही सिव्हिलला या. सिव्हिलला गेल्यानंतर त्याला इतका जखमी होता, सिव्हिलनी त्याला घेण्यास नाकारलं तर पोलिसांनी त्याला प्रायव्हेट याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये भरती केलेला आहे. अत्यंत अत्यावश्यक आहे, बेशुद्ध आहे. या सगळ्या प्रकरणावरती पोलीस अधीक्षक या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहे, कारण या महिलेची रात्री फिर्याद घेत नव्हते. रात्री 3 वाजता एसपींनी पोलिसांना फोन केला, त्यावेळेस डीवायएसपींनी ही तक्रार दाखल करून घेतली आहे. क्लीन सर, आता या सगळ्या प्रकरणात पुढची कारवाई कशी होणार आहे? म्हणजे पोलीसच पोलिसांवर गुन्हा दाखल करू शकतात, करतील? नक्कीच, कारण ह्या प्रकरणामध्ये जर पोलीस ताब्यामध्ये असलेल्या आरोपीला गंभीर मारहाण झालेला आहे, अत्यावश्यक आहे, तर अशा वेळेस सीआयडी ह्या प्रकरणात तपास करू शकते, त्याचा तसे अधिकार आहेत. या सगळ्या प्रकरणावरती 2 गोष्टी पोलिसांनी भास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्थानिक पोलिसांनी ह्या सगळा प्रकार हा कसा बनावट आहे, हा अपघात आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पत्नीने ज्यावेळेस स्थानिक पोलिसांनी एमएलसी दाखल केलेला आहे, तर एमएलसी मध्ये अपघात दाखवला, परंतु पत्नी तिच्या मागे चालली होती, त्यावेळेस तिला हे कळलं की किती आरोपींनी तिला मारहाण केलं. जर पोलिसांच्या ताब्यामध्ये असलेला आरोपीला जर लोक मारहाण करतात, तो गंभीर जखमी होतो, तर पोलीस करताय काय? आणि पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये कोणाला वाचवता, हा एक मोठा प्रश्न आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये सकाळी सीआयडीची एक टीम कॅम्प पोलिसांमध्ये गेली होती, आणि त्यानंतर चौकशीमध्ये जे काय निष्पन्न होईल त्यावेळेस मात्र या पोलिसांवरती गुन्हे दाखल होतील. बर, साहेबराव तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. या सोबत या बुलेटिनमध्ये इथेच सांगूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची आणि कळकळीची आठवण मास्कबद्दलची. मला माहिती आहे तुम्हाला कंटाळा आला असेल, मलाही काही वेळेला येतो, पण मास्क घालणं हे अत्यंत आवश्यक आहे. हा मास्क आपली कोरोनापासून बचाव करू शकतो, केवळ आपलाच नाही तर आपल्या कुटुंबियांचा, आपल्या मित्रांचासुद्धा कोरोनापासून बचाव करायचा असेल, मास्क जरूरी आहे.